हॅलो फ्रेंड्स कशा आहात आय नो आपण खूप दिवसातून भेटत आहोत याआधी आपण गोदावरी नदी प्रणाली पूर्ण पाहिलेली आहे आणि आता आपण पूर्ववाहिनी नद्यांमध्येच भीमा नदी प्रणाली पूर्ण पाहणार आहोत आणि परीक्षे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही अतिशय अतिशय इम्पॉर्टंट प्रणाली आहे भीमा नदी प्रणाली तर व्यवस्थित लक्ष द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यामध्ये क्वेश्चन आलेले आहेत एक्झाममध्ये नदी प्रणालीवरती पूर्ववाहिनी नद्या किंवा त्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम किंवा उ त्यांच्या उपनद्या दक्षिणेकडून कुठली उपनदी मिळते यावरती तर बघा भीमा नदी प्रणाली पुणे सोलापूर त्यानंतर सातारा मान सातारा जिल्ह्यातील मान येथून ही नदी वाहते पुणे आणि सोलापूरची बॉर्डर आणि त्यानंतर सातारा जिल्ह्यातून भीमा नदी म्हणजे तिचा मुख्य प्रवाह आहे तिची एकूण लांबी जी आहे ती आठशे साठ किलोमीटर आहे आणि महाराष्ट्रातील लांबी चारशे एक्कावन्न किलोमीटर हे असे पॉईंट तुम्ही नोट डाऊन करत जा कारण यावरती प्रश्न विचारण्यात येतो एकूण लांबी वगैरे आणि पूर्ववाहिनी नदी आहे ही पूर्ववाहिनी वाहिनी नदी या अगोदरच आपण पाहिलेली आहे पंढरपुरात चंद्रकोरासारखा आकार तिला प्राप्त होतो म्हणून त्या ठिकाणी तिला काय म्हणतात तर चंद्रभागा बघा यावरती बरेच सॉंग्स पण आलेले आहेत पंढरपूरमध्ये जे की आपलं प्रसिद्ध देवस्थान आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे त्या ठिकाणी तर चंद्रभागेत असं नाव भीमेलाच मिळालेलं मेला आहे भीमा नदी पुढे कर्नाटक तेलंगणा प्रवास करत कृष्णा नदीत जाऊन मिळते म्हणजे ही कृष्णेची सर्वात मोठी उपनदी आहे भीमा नदी हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त भीमा नदी वाहते म्हणजे मुख्य खोरे तिचे भीमा नदीचे आहे म्हणून कृष्णा नदीपेक्षाही भीमा नदी, नदी, नदी जास्त इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी त्यानंतर बघा याच्या उपनद्या दक्षिणेकडून म्हणजे उजवीकडून इंद्रायणी मुळा मोठा निरा आणि मान या उपनद्या दक्षिणेकडून म्हणजेच उजवीकडून भीमा नदीस मिळतात आणि डावीकडून म्हटलं म्हणजेच उत्तरेकडून हिला सीना आणि घोड या उपनद्या मिळतात सीना नदीचे खोरे जे उस्मा, नदी 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 आहे ते बीड जिल्ह्यातील आष्टी उस्मा आष्टी उस्मानाबादमधील परंडा आणि त्यानंतर भूम तुळजापूर उमरगा यांचा जो समावेश आहे तो सीना नदी खोरेमध्ये होतो आणि सीना नदी काय आहे तर भीमेची उपनदी आहे प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की सीना नदीचे मुख्य खोरे खालीलपैकी कोठे आहे तर हे या ठिकाणी तुम्ही नोट डाऊन करू शकता त्यानंतर बघा कृष्णा नदी प्रणाली कृष्णा नदी प्रणाली हिचं उगम स्थान जे आहे ते महाबळेश्वर या ठिकाणी आहे सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर या ठिकाणी एकूण लांबी आहे चौदाशे एक किलोमीटर आणि महाराष्ट्रातील हिची लांबी आहे दोनशे ब्याऐंशी किलोमीटर ही पूर्ववाहिनी नदी आहे आणि मुख्य प्रवाह कृष्णा नदीचा सातारा सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी आहे हिच्या उपनद्या बघा उजवीकडून म्हणजे दक्षिणेकडून कोयना वारणा पंचगंगा आता या ठिकाणी बघा पंचगंगा ही जी नदी आहे कोल्हापूर या ठिकाणी या नदीला पाच नद्या येऊन मिळतात म्हणून हिचं नाव पंचगंगा असं आहे मग त्या पाच नद्या कुठल्या तर कुंभी कासारी तुळशी भोगावती सरस्वती ह्या ज्या पाच नद्या आहेत त्या पंचगंगा नदीला मिळतात म्हणून या, या ठिकाणी ला पंचगंगा असे नाव आहे एक्झाममध्ये क्वेश्चन क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की पंचगंगाच्या खालीलपैकी कुठल्या उपन एक पाच नद्या मिळतात तर या ठिकाणी लक्षात ठेवा आणि सरस्वती ही जी नदी आहे ती गुप्त नदी आहे म्हणजे तिचा प्रवाह हो गुप्तपणे आहे त्यानंतर दूधगंगा वेदगंगा घटप्रभा आणि ताम्रपर्णी डावीकडून म्हणजे उत्तरेकडून उपनद्या मिळतात कृष्णा नदीला एरळा नंदला आणि आग्रणी या तिच्या उपनद्या आहेत पण मुख्य नदी जी डावीकडून हिला मिळते ती फक्त एरळा अशी कन्सिडर केली जाते मग जर तुम्हाला क्वेश्चन विचारला एक्झाममध्ये की फक्त एकच उपनदी डावीकडून को मिळते तर ती कुठली तर ती एरळा ओके तर अशा प्रकारे आपण गोदावरी नदी प्रणाली अगोदरच पाहिलेली आहे आणि आता आपण भीमा आणि कृष्णा नदी प्रणाली या ठिकाणी पाहिलेली आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून ही अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि आय नो की आता सध्याला तुमच्या एक्झाम पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत कारण फक्त महाराष्ट्रावरच नाही देशावरच नाही तर पूर्ण जगावर कोरोनाचं अतिशय वाईट संकट आलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला या लढाईत तर जिंकायचंच आहे पण पुढची लढाई जिंकायचीच आहे कारण जर कोरोनाचं संकट या ठिकाणी आपल्या आपण यात यशस्वी झालो तर पुढची येणारी आर्थिक बंदी असेल त्या ठिकाणी पण आपल्याला लढावं लागेल आता सध्याला तुम्ही घरीच आहात तर घरीच राहा डेली एक्सरसाइज करा फिट राहा हॅप्पी राहा वाटलं तर एखादं तुमच्या ठिक घराच्या शेजारी वगैरे एखादं झाड वगैरे लावा त्याला रोज पाणी वगैरे घालून थोडंसं आईला कामात मदत करा अशा प्रकारे तुम्ही तुमचा वेळ घालवा आणि उरलेल्या वेळात एक्झाम पुढे ढकलल्या आहेत म्हणून तुमचा वेळ टाईमपास करू नका वेळ असाच घालवू नका कारण अनिश्चित काळासाठी म्हणजे कदाचित का एक्झाम एक दोन महिन्यात होऊ शकतील किंवा त्याही पुढे ढकलल्या जाऊ शकतील त्यामुळं तुमचा अभ्यास जसा आत्ता आहे तसाच रेग्युलर चालू ठेवा चला तर मग फ्रेंड्स जर तुम्ही अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवरती क्लिक करा थँक्यू